नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रयोग करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या समस्या, शंका, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. मागील भागामध्ये आपण वृश्चिक राशीचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण धनु राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की जे शरीराने बळकट असतात, सोबतच ते मनानेही तेवढेच बळकट असतात. समजा एखादे खूप अशक्य वाटणारे काम आहे, समोरच्या एखाद्या व्यक्तीला मदतीची नितांत आवश्यकता आहे, मात्र गर्दी समोर उभी असूनही त्याची मदत करण्याची हिम्मत कुणालाही होत नाही, अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती गर्दीतून अचानकपणे पुढे येते व त्या व्यक्तीची मदत करायला धावून जाते, जे अत्यंत जोखमीचं काम असतं. तरीही तो व्यक्ती जराही विचार करीत नाही, तेव्हा समजून घ्यायचं की ही व्यक्ती नक्कीच धनुराशीची असावी. कारण धनुराशीच्या लोकांमध्ये शौर्य तर ओतप्रोत भरलेलं असतंच, मात्र त्यांना इतरांचं दुःखही सहन होत नाही. धनुराशीच्या लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करणारं अजून एखादं उदाहरण द्यायचं झाल्यास, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की जे अत्यंत सभ्य असतात, साधू महाराजांप्रमाणे त्यांची वृत्ती विकसित झालेली असते. सभ्य स्वभाव असल्यामुळे इतरांनीही आपल्यासोबतच सभ्यतेने वागावं ही त्यांची नैसर्गिक अपेक्षा असते. मात्र त्यांना जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या समोर जर इतर कुणाला कोणी काही सामाजिक दृष्ट्या त्रास देत असेल, तर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची, अन्यायाला चारी मुंड्या चित्त करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. असे लोक जर आपल्या निदर्शनास आले तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती नक्कीच धनुराशीचा आहे. त्यांचे अचानक बदललेले वागणे पाहून आश्चर्य वाटू शकत, मात्र हा धनुराशीचा मूळ स्वभाव आहे. अशा या धनुराशीच्या लोकांविषयी, म्हणजे धनुराशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. धनु ही राशीचक्रातली नववी राशी आहे. या राशीचे स्वामी महाराज गुरु महाराज असून निसर्ग कुंडली ही राशी नवव्या स्थानी येते. या राशीचा अंमल मांड्यांवर असतो. आकाशात तयार झालेली, ताऱ्यांनी तयार झालेली, धनुष्य बाण हाती घेतलेला, कमरेपासून वरती डोक्यापर्यंत शरीराचा अर्धा भाग हा माणसाचं शरीर असलेला व कमरेच्या खालचा अर्धा भाग हा घोड्याचं शरीर असलेला, अशी दोन देहांची आकृती ही धनुराशी म्हणून ओळखल्या जाते. धनुर्धारी मनुष्य हे लढाऊपणाचं दूतक, तर अश्व म्हणजे घोडा हा रुबाब व चपळपणाचे गुणदर्शक मानण्यात येतात. ही राशी आशावादाचं प्रतीक असून तिचा मूळ स्वभाव हा लढवय्या आहे. धनु राशी ही विषम पुरुष द्विस्वभाव राशी आहे.
तसेच ही अग्नि तत्वाची राशी आहे. शिवाय ही राशी पृष्ठोदय, रात्रीबली व अल्पप्रसव अशी राशी आहे. धनु राशीच्या लोकांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास दिप्पाड शरीर, लढवय्ये असल्या कारणाने शौर्य अंगात भरलेले म्हणून लढाऊपणा, विजय मिळवणे, दुर्बलांना अभय व सहाय्य देणे आदी स्वभाव वैशिष्ट्ये धनु राशीच्या लोकांची असतात. अत्यंत अभिमानी असल्यामुळे छाती पुढे काढून चालणे, निडर उमदे व्यक्तिमत्व, देवधर्मी, न्यायी, अध्यात्मदर्शक ही वैशिष्ट्ये ही धनु राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने आढळून येतात. त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणारच आहोत. धनु राशीचे लोक जसे शरीराने बळकट असतात तसे ते मन व स्वभावानेही बळकट कणखर असतात. ही अग्नि तत्वाची राशी असून गुरु तिचा स्वामी आहे. त्यामुळे गुरु महाराजांची सर्व गुण वैशिष्ट्य या लोकांमध्ये बघायला मिळत असतात. म्हणूनच या राशीला भाग्याची राशी असं म्हटलं जातं. या राशीचे लोक भाग्य घेऊन जन्माला येतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फक्त त्यांच्या गुण स्वभाव वैशिष्ट्यांना योग्य ती दिशा लागली पाहिजे. धनु राशी ही द्विस्वभावी असल्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये एकाच वेळी भिन्न मतेही असतात. कणखरपणा अंगी असल्यामुळे या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्वही कणखर व समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणार असतं. त्यामुळे उच्च ध्येय, जबरदस्त महत्वाकांक्षा हे लोक अंगी गुण बाळगून असतात. द्विस्वभावी असल्यामुळे एकीकडे संतांच्या गुणाचा अंगीकार करून साधू वृत्ती या लोकांमध्ये बघायला मिळते तर दुसरीकडे गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती ही धनु राशीच्या लोकांची असते. जबरदस्त आशावाद असल्याने कामामध्ये प्रचंड अडथळे आले तरीही ते बाजूला सारून पुढे जाण्याची धमक या लोकांमध्ये असते. आपण सभ्य असावे व सर्व लोकांनी आपल्याशी सभ्यतेने वागावे अशी या लोकांची अपेक्षा असते. यांच्यामध्ये मानवी बुद्धी, भरपूर शक्ती, क्षत्रियाचं तेज यांचा सुरेख संगम असतो. धनु राशीच्या लोकांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या मनातून उतरलेला माणूस हा खरोखरच वाईट माणूस असू शकतो. डोळे झाकून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात कारण एखाद्याने चूक केली तर त्याच्या मुळाशी जाऊन विचार हे लोक करीत असतात. प्रत्येक गोष्टीला शोधक वृत्तीने पाहतात. समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित समजावून सांगतात तरीही ऐकलं नाही तर त्याची पूर्ण नशा उतरवून घरी परत येतात. अफाट शक्तिमान, सदैव उत्साही, मानवतावादी, धडाडी, बळकट, काटक, धर्माभिमानी, लढाऊ, शौर्य, दानप्रिय, उमदा, स्वामीनिष्ठा, कर्तव्य तत्परता, साहसी, खेळांची आवड, तत्वनिष्ठ, ईश्वरनिष्ठ, न्यायी, अध्यात्म, संशोधन वृत्ती आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असे गुण धनु राशीच्या लोकांमध्ये प्रामुख्याने बघावयास मिळतात. धनु राशीच्या लोकांना खाण्यापिण्याची विशेष अशी कोणतीही आवड नसते. साधे, सात्विक व रुचकर आहार घेणे ते पसंत करतात. धनु राशीचे जसे गुण आहे तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. स्वतःमधल्या गुणांच्या आधारे चांगलं काम केल्यास किंवा यश प्राप्त केल्यास माणसाला निसर्गतः अहंकार यायला लागतो. या राशीच्या लोकांना आपल्या बुद्धीचा, शक्तीचा अहंकार खूप असतो. त्यांचा अति आत्मविश्वासही घातक ठरू शकतो. निस्वार्थी स्वभाव पुढे करारी व हेकट बनतो. आतापर्यंत आपण धनु राशीचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले.
आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रांमधील धनुराशीचे स्थान समजून घेऊया. मूळ नक्षत्राचे चार चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे चार चरण व उत्तराषाढा नक्षत्राचे पहिले चरण अशा एकूण नऊ नक्षत्र चरणांनी धनुराशी तयार होते. मूळ नक्षत्राचा स्वामी केतू असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रममान झाला होताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणीच धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात. पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी शुक्र असून यात जन्मलेली व्यक्ती ही मनुष्य गणाची असते. शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्यप्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात. उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. विनयशील, बुद्धिमान, अध्यात्मात रुची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात. शरीराच्या अवयवांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मांड्या, मांड्यांचे स्नायू, नितंब या भागावर धनुराशीच्या लोकांचा अंबल असतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही कामामध्ये धनुराशीच्या लोकांना विशेष यश मिळत. याशिवाय वकील, राजकारणी, सांस्कृतिक खाते, अध्यात्म मंडळे, जाहिरात व्यवसाय, ग्रंथलेखन, प्रकाशन संस्था, धार्मिक संस्था, पशुपालन, पत्रकार इत्यादी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये धनुराशीच्या लोकांना यश मिळू शकत. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास धार्मिक, आध्यात्मिक संबंधित ग्रंथ, वाङ्मय, शस्त्रास्त्र निर्मिती, आयुर्वेदिक औषध, भव्य प्रकल्प, हत्ती घोडे यांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून धनुराशीचे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. आजारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास संधिवात, रक्तदोष, मधुमेह, मेदबुद्धी, हाडांची मोडतोड, स्त्री रोग, कबरेचा त्रास, फुफ्फुसांचा त्रास, कॅन्सर आदी आजार धनुराशीच्या लोकांना होऊ शकतात. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळ, देऊळ, चर्च, खाटीखाना, युद्धभूमी, शस्त्रागार, धार्मिक विधीच्या जागा, देवघर आदी जागांवर धनुराशीच्या लोकांचा प्रभाव दिसून येतो. धनुराशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. म्हणून आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशींविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुक मध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.